아이고. 응. काय रे सत्या? आज लवकर आलास घरी? हो ग. आज दिवसभरात दोन ऑपरेशन्स झाले. थकवा आला होता फार. म्हणून आलो निघून घरी. बरं केलंस. आणि नाहीतरी तिकडे हॉस्पिटलवर रात्री समिधा असेलच. तुला काळजी करायचं कारण नाही. बरं केलंस. आई तुला कसं काय माहीत ग? समिधाची नाईट शिफ्ट होती ते. अरे तिने सांगितलं, आली होती इथे दुपारी. कशाला? कशाला म्हणजे सहज आली होती मला भेटायला. अच्छा, म्हणजे आता हेही सुरू झालंय म्हणायचं. असं काय रे बोलतोस? अरे तिचे वडील गेले होते ना म्हैसूरला, त्यांनी तिथून आपल्यासाठी चंदनाचा गणपती आणलाय, तो द्यायला आली होती. थांब दाखवते तुला, फार छान आहे. थांब थांब थांब. तुला काय गरज होती तिच्याकडनं ही भेटवस्तू घ्यायची? अरे तिला नाही कसं म्हणणार मी. नाही नाही, एखाद्याने इतक्या अगत्याने खास आपल्यासाठी एखादी भेटवस्तू आणली तर धुडकावून कसं लावायचं? त्यातून ती गणपतीची मूर्ती काय वाटलं असतं तिला? काही गरज नाही तिचा एवढा विचार करायची. कोणी लागत नाही ती तुझी. तिच्याशी आता बोललंच पाहिजे. अती व्हायला लागलंय तिच. सत्यम, अरे मला बरं वाटत नाहीये सर. तुम्ही आत्ताच घरी गेलात आणि फोन केलात आणि त्यातून हे बघ समिधा, तू त्यातून सर तुम्ही आत्ताच आजारातून उठलात म्हणून म्हटलं. शट अप शट अप अँड जस्ट लिसन टू व्हॉट आय एम सेइंग. ओके ओके सर. शुड आय टेक नोट्स? ओ माय गॉड, जस्ट कीप लिसनिंग फॉर गॉड सेक समिधा, फॉर गॉड सेक. येस सर, बोला ना. बघ समिधा, मी काय म्हणत होतो, मी काय 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 चाललंय, काय तुझं काय चाललंय तुझं? हां नाही, तू माझ्या घरी येतेस, माझ्या घरच्यांशी गप्पा मारतेस, हे सगळं ओके? नाही खरं तर इट्स नॉट ओके, इट्स नॉट ओके. मी आजारी होतो तेव्हा तू माझ्या घरी यायचीस, अगदी रोज सकाळ संध्याकाळी यायचीस, हे सगळं ठीक होतं. बट नाऊ आय एम ऑल राईट, ऑल राईट. आता माझ्या घरी यायची काय गरज आहे? काय गरज काय? पण येतेस तू येतेस आणि बरं या भेटवस्तू कसले घेऊन येतेस तू? This is not done. ऐकतेस ना मी काय म्हणतोय ते? हो सर, ऐकते मी. अरे मग मी काय भिंतींशी बोलतोय का? रिएक्टच होत नाहीस म्हणजे काय तू? नाऊ दिस इज ऍब्सर्ड सर. एकीकडे तुम्ही म्हणता की बोलू नको फक्त ऐक, आणि मी तुमचं ऐकायला लागले तर म्हणता की रिएक्टच होत नाहीस. सर हे बरोबर नाहीये. हा फक्त विक्षिप्तपणा झाला. हो आणि हो, आहे मी विक्षिप्त, आहे मी विक्षिप्त, चिडचिड करणारा, चमत्कारी, कागाऊ, उद्धट, उर्मट, सगळं आहे. जे काय म्हणशील ते आहे मी, असाच आहे. अँड दॅट्स वाय आय एम टेलिंग यू, हे सगळं थांबवतो. तुझ्या या येण्यामुळे आणि हे संबंध वाढवण्यामुळे आमच्या घरचे भलभलत्या कल्पना करायला लागलेत. दिस हॅज टू स्टॉप, एकदम स्टॉप. कळलं? नाही जमणार सर. व्हॉट? जमणार नाही सर. आय रिअली रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण मी तुमच्या हातातली बावली नाही आहे. बघा इथे हॉस्पिटलमध्ये मी तुमची असिस्टंट आहे, त्यामुळे तुम्ही जे काय सांगाल ते मी ऐकेन, पण माझ्या पर्सनल लाईफमध्ये नाही. मी तुमच्या घरी येणार, कारण काकू आय मीन तुमच्या आई, तुमच्या घरातली सगळीच माणसं मला आवडतात. तुम्ही सोडून मी त्यांच्याकडे येते. हां आता त्यांनी मला जर का येऊ नको सांगितलं तर आणि तरच मी येणं थांबते. आणि मला ज्या काही भेटी आणाव्याशा वाटतात ना त्या मी आणणारच. काय म्हणणं आहे? एनिथिंग एल्स सर? नाही नाही, मग काय
मग काय बोलणं संपलं माझं. नो नथिंग एल्स. डू व्हॉट एव्हर यू लाईक डॉक्टर समेधा. पण एक गोष्ट आत्ताच सांगतो, इथं माझ्या घरी येण्यामागे तुमचा काही हिडन अजेंडा असेल तर तो सक्सेसफुल होणार नाही. कधीच नाही. सर असं चाचरत का बोलताय? व्हॉट डू यू मीन बाय हिडन अजेंडा? तुमचं माझं लग्न? नो सर, नेव्हर. अँड ॲज यू राईटली सेड, एका विक्षिप्त स्वभावाच्या उर्मट डॉक्टरला मी गुरु म्हणून सहन करू शकते, नवरा म्हणून नाही. अँड आय थिंक आय हॅव मेड माय सेल्फ प्रेटी क्लिअर. काय ग विशाखा, हळू हळू काय झालं? नाही जीजी, औषध हो, मला ना कंटाळा आहे औषधांचा आणि गोळ्यांचा. अगं कंटाळून कसं चालेल? हे बघ, आम्हाला बाळकृष्णासारखा गुटगुटीत खट्टमुट्ट नातू हवा आहे. काय पण किती गोळ्या आजीजी, या गोळ्यांची ना उसळ करून खायला द्या मला. काय आबा सांगतात ना तशी. म्हणजे कोलेस्ट्रॉल कंट्रोल व्हावा म्हणून गोळ्या, ॲसिडिटी वाढू नये म्हणून गोळ्या, विटॅमिनच्या गोळ्या, ह्या गोळ्या, त्या गोळ्या, नुसतं सगळ्या गोळ्याच गोळ्या खायच्या. अगं बाळणपण म्हणजे बाईचा दुसरा जन्मच आहे, आपलाच पुनर्जन्म आपणच पाहायचा. मी काही आई झाले नाही म्हणा, पण खूप लोकांची बाळणपणं केली आहेत मी. अगं तुझ्या नवऱ्याच्या जन्माच्या वेळेपासून इथे आहे मी. सोहमला पहिल्यांदा हातावर मीच घेतलंय. भयंकर वांड आहे तुझा नवरा. हो आहे. अगं कडेवर घेतला ना की खाली उडी मारायला बघायचा, सारखं पळायला हवं असं त्याला. धरताना ना अगदी मेटा कुटीला यायचे मी. माझंही तेच होत. हो ना, अहो लग्न ठरल्यापासून हा माझ्या हातातून निसटून जातो की काय असं सारखं वाटत राहायचं ना. लग्न ठरलं तेव्हापासून वाटतंय, अजूनही तसंच वाटत. उगीच काहीतरी बोलू नको वेड्यासारखं. आणि आता तूही त्याच्या पायात बेळी घालतेस ना. बघ आता बाप झाल्यावर कसा सरळ सुतासारखा वागेल तो. होप सो. चला विशाखाबाई, नको असलं तरी गोळ्या घेतल्यास. अगं थांब एक मिनिट, थांबा विसर. नाही नाही जीजी, आता तुम्ही मला काढे बिडे काही करून देऊ नका, मला कंटाळा आहे. अगं काढे बिडे काही आणत नाहीये मी. शंकराच्या देवळात गेले होते ना, तिथून प्रसाद आणि अंगार आणलाय, तो तुला द्यायचा विसरले. देवाजवळ ठेवलाय, मी घेऊन येते. हा आले. सुटका करे बापा माझी यातून, मला कंटाळा या सगळ्याचा. घे. अग काय? शी आओ दीदी, जमिनीवर पडलाय तो. आता मी असाच नमस्कार करते अंगाराला. मला कशी काय प्रसाद आहे तो जीजी. काय होत नाही त्याला, थोडासा कणभर खा. हे बघ अगदी शाणू ए गधडे ए जरा काय लिहिलंय वाच ग. डोळे चुरचुरायला लागलेत माझे, किती छोट्या पॉइंट साईज मध्ये छापतात ना.
मला ना आश्चर्य वाटतंय, तुला अजून चष्मा कसा नाही लागला? का तुला एवढा मोठा आहे ते पुरेसं नाही आहे? माझं काय गं, सगळंच निराळ आहे. कसला विचार करतेस? कसला नाही गं, असाच आयुष्याचा. शाणू, शाणू मला कल्पना आहे तुला तुला खूप त्रास होत असणार, पण काहीतरी डिसिजन घ्यावा लागेलच ना. एकदा वाटतं मी काय एवढा विचार करते. तुम्ही सगळे सांगताय ना डिवोर्स घे म्हणून, मग घेऊन टाकायचा सिंपल. नंतर बघू. नाही शाणू, तसं करू नकोस. त्या दिवशी तू म्हणालीस ना ते पटलं मला. शेवटी आम्ही काय गं, सगळे काठावर बसलेले लोक. तुला काय वाटतं ना ते महत्वाचं आहे. एक विचारू शाणू, तुला निखिल अजूनही आवडतो? तुझं अजूनही प्रेम आहे त्याच्यावर? ते कळलं असतं तर कठीण काय होतं? मला मी मधल्या काळात त्याच्याशी जे काही वागले ना ते आठवलं की माझाच मला खूप त्रास होतो. गरम आई, माझं प्रेम होतं त्याच्यावर, नंतर ते नाही आहे असं मी म्हणत राहिले. आत्ता मला कळतंय तो त्यावेळेला असं का वागला. तो जर खरोखरच हरामखोर असताना तर बरं झालं असतं गरम आई. विसरणं सोपं गेलं असतं, पण मग माझंच मन मला विचारत, श्रावणी तू तुझ्या वहिनीसाठी काहीही करायला तयार झालीस असणार? अगदी आपल्या घरच्या रक्ताच्या लोकांना त्रास द्यायला तयार झालीस, आणि तो त्याने जे काही केलं ते त्याच्या आईसाठी केलं, कसा बदोषी? शाणू एक सांगू, तू जा त्याच्याकडे परत. त्याच्याबद्दलच आमचं मत निवळेल, आज ना उद्या कधीतरी निवळेल. तू जो प्रश्न स्वतःला विचारतेस ना तोच मी मला विचारला लाखो वेळा, पण उत्तर नाही सापडलं मला. सांगा ना मला मी काय करू. लहान असणं किती बरं असतं ना रमाई. आपले निर्णय दुसऱ्यावर टाकून निर्धास्त होऊन राहतायत. मलाही असं वाटतं कधी कधी. छान शाळेत जायचं, अभ्यास करायचा, भरपूर मार्क मिळवायचे, मजा करायची, खायचं प्यायचं, कसलंच टेन्शन नाही, कसलंच नाही. तसं नाही होत. एव्हरीबडी हॅज टू कॅरी हिज ओन क्रॉस. आज ना उद्या कधीतरी सापडेल, पण डिसिजन घ्यायची घाई करू नकोस. काय झालं हसायला? काही नाही, बघते तुला. बाबा काम करतोय. दोन मिनिटं चाल. अरे नाही नाही, चालू दे तुझा आरामात. नंतर असं बघायला मिळणार नाही आहे ना मला तुला काम करताना. हो आपला गुंड्या तुझी सगळी कागदपत्र अशी फाडून टाकेल टराटर. म्हणजे आईला नाही जमलं ते निदान तो तरी करेल बाबा. तो नाही बरं का, ती गुंडी. नो वे, आपलं ठरलेलं आहे. आय नेव्हर एक्सेप्टेड.
मला मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे मुलगी पाहिजे म्हणजे मुलगीच पाहिजे मुलगीच पाहिजे आपल्याला मुलगा मला माहिती अरे मी सांगतो ना ती मुलगीच आहे हो मला एवढंच वाटत होत तू सोनोग्राफी गाणे करून पाहिलीस जी गोष्ट मला माहिती आहे ना ती कन्फर्म करायची मला कधी गरजच नाही वाटत शिवाय तो कायद्याने गुन्हा आहे आणि गुन्हा असो किंवा नसो यु नो ह्या सस्पेन्स मध्ये ड्रामा आहे सो मुलगीच बरं फाईन चल मुलगी बस येस पण सोहम मुलगी निघून जाते लग्न झाल्यावर मग दुःख होत मला तेच हवंय जायलाच पाहिजे इथे कळ आलीच पाहिजे पण मुली खूप छान असतात का बापाच्या जीवाला घोर नाही लावत हा आता मुली मोठ्या झाल्यानंतर बापच स्वतःच्या जीवाला घोर लावून घेतो ही गोष्ट वेगळी पण जनरली सरळ मार्गी असतात मुली नो वे डोंट टेल मी अजिबात असं नसतं अजिबात नाही माझ्या डॅडला विचार विचारे तू एक्सेप्शनल आहेस ग तू सगळे नियम तोडायला जन्माला आली आहेस तुला माझ्यासारखा नवरा मिळाला ना म्हणून नशीब एक्सेप्शनल सोहम चौधरी एक्सेप्शनल सोहम चौधरी पण मी तुला सांगू आपली मुलगीला सॅम्पलच होणार आहे सॅम्पल खरं मी बघ ना तुझ्यासारखी हट्टी रागीट माझ्यासारखी मन मिळवू गोड सुशील उदार सज्जन आज्ञाधारक वगैरे वगैरे करेक्ट करेक्ट आता कुठे तुम्हाला ओळखायला लागलीस विशाखा थांब ना कुठे चाललीस काही नाही माझ्या घशाला कोरड पडले पाणी पिऊन येते विशाखा कम ऑन बस काय अरे बाबा खरंच मला तहान लागली सोहम मी आले 2 मिनिटात थांब विशाखा सोहम तू पण ना तुझी शपथ मला तहान लागली आहे तू ही जी काय तुझ्या नावापुढे विशेषण वगैरे लावलीस ना त्यामुळे अजिबात कशाला कोरड पडलेलं नाही गेलं ना गोळ्या घेतलं नाही का आता ओके ओके मग तू बस मी घेऊन येतो पण नाही नको अरे तेवढं चालणंही होईल ना माझं नक्की सोहम पुरे एवढं करायला नको बाबा आय कॅन टेक इट बस आले आले तोपर्यंत काम पूर्ण कर आणि हो मुलगा कन्फर्म ए बिजो बिजो मुलगी